आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लॉकडाऊनचा फटका लट्टे फॉर्मला लाखो रुपयांचा झाला तोटा. कार्यक्रम कोणताही असो आपलं मन प्रसन्न होतं तेथील केलेल्या आकर्षक सजावटीमुळे. व्यासपीठ सजावटसाठी शक्यतो जरबेरा या फुलाची मागणी मोठ्या प्रमाणात असते, पण कोरोनामुळे व लॉकडाऊन घोषित झाल्यापासून अनेक मोठे बाजारपेठ बंद झाले आहेत. या बाजारपेठा बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील अजित लठ्ठे यांनी निपाणी तालुक्यातील हंचनाळ येथील फोंड्या मारणावर अनेक खाच खळग्यांमधून जात लहान मोठ्या अडचणींवर मात करत अपार कष्ट करून त्यांनी फोंड्या मारणावर 35 एकर क्षेत्रावर अक्षरशः नंदनवन फुलवलं. पण कोरोना रोगामुळे व लॉकडाऊन घोषित झाल्यापासून अजित लठ्ठे यांच्या लठ्ठेज फॉर्मला अनेक लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज त्यांचा भाजीपाला जरबेरिया ही फुले मातीमूल होत आहेत. लॉकडाऊन व संचारबंदी घोषित झाल्यापासून अनेक छोटे मोठे इव्हेंट्स, लग्नसराई, सभा समारंभ, यात्रा, उरुस, माही असे अनेक कार्यक्रमही बंद झाले आहेत. त्यामुळे लट्टे फॉर्मला तोटा सहन करावा लागत आहे. अजित लट्टे यांच्या 35 एकर शेतीपैकी 5 एकर शेतीवरती जरबेरियाचं उत्पादन घेतलं जातं. जरबेरिया फुले हैदराबाद, बेंगलोर, सुरत, पुणे, मुंबई व गोवा अशा मार्केटमध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गेल्या वर्षी याच दिवशी जरबेरिया फुलाला 10 रुपये ते 15 रुपयेचं मार्केट होतं, पण आज बाजारपेठ चालू नसल्यामुळे हीच फुले आपल्या डोळ्या देखत कचऱ्याच्या ढिगावर टाकण्यात येत आहेत. बाकी 30 एकर क्षेत्रावर दोडका, कारले, टोमॅटो, मिरची, कोबी असे अनेक प्रकारची भाजीपाला पिकवला जातो. हे भाजीपाला पिके आता जमीनदोस्त होताना त्यांच्या शेतावरती पाहायला मिळाली. अजित लठ्ठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे संकट येत असतात. कधी शेतकऱ्यांच्या वरती महापुराचं संकट येतं तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसतो, पण आज मात्र या कोरोना रोगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक तोटा सहन करावा लागत आहे. नमस्कार, महानकारी न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लठ्ठेज फार्म हाऊस हंचनाळ येथे आलेलो आहोत आणि जगामध्ये अक्षरशः कोरोना रोगानं अक्षरशः थैमान घातलं. अनेक देशांनी या कोरोना रोगापुढे हात टेकलं तर म्हणतात तर हरकत नाही. अजूनही त्याच्यावर आपले शास्त्रज्ञ किंवा इतर काही असतील ते त्याच्यावर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण या कोरोना रोगामुळं जेव्हा आपला भारत देश लॉकडाऊन झाला, लॉकडाऊन झाल्यानंतर प्रत्येक राज्यानं जिल्हा राज्यानं लॉकडाऊन केलं, त्यानंतर जिल्हा जिल्हा वाईज असं जिल्हाबंदी देखील करण्यात आली, त्यानंतर आपण जे शेतकरी आहोत आपल्या या भागातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं अपार कष्ट करून जे जरबेरिया किंवा असं जे काही भाजीपाला पिकवलेलं आहे पण त्याला या लॉकडाऊनमुळं मार्केट मिळत नाही. आणि आज आपण लठ्ठेज फार्मर्स इथं येऊन मगापासून पाहतोय की यांचा हैदराबाद, बेंगलोर असं मोठ्या ठिकाणी त्यांचा हा जरबेरिया फुल जातोय. मोठ्या इव्हेंटस बंद झाल्यामुळे त्यांचा जरबेरिया स्वतः त्यांनी लेबर लावून तोडून टाकणे, कचऱ्याला टाकण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत अजित लठ्ठे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. अजित जी, आपण माहिती द्यावी की तुम्हाला या लॉकडाऊनमुळे काय नेमकी परिस्थिती आज तुमच्या फुलांची किंवा मार्केटची काय झालेली आहे? हे आमचे एकूण 3 एकर क्षेत्रामध्ये जरबेरा हे फुलं आहे. साधारणतः 91,000 प्लॅन्ट आमच्या इथं शेतात आहेत. महिन्याला 4 ते 4.5 लाख फुलं निघतात. तिथून आमचं हैदराबाद, सुरत, मुंबई, गोवा, पुणा, बेंगलोर, दिल्ली इथंपर्यंत सगळीकडे आम्ही पाठवतोय. आणि एप्रिल आणि मे महिना हे लग्न कार्याचा महिना असल्यामुळं आमचं सीझन ॲक्च्युली 2 महिन्याचं असते. आणि साधारणतः वर्षाला आमचं 80 ते 90 लाख फुलं निघतात आणि ह्या 2 महिन्याचं आम्हाला ह्याचं सगळं जे प्रॉफिट मिळायचं ते मिळत असतं. महिन्याला सरासरी 4 ते 4.5 लाख रुपये आमचा इथं खर्च आहे आणि ह्या 2 महिन्याचं आमचं साधारणतः महिन्याला 25 ते 30 लाख रुपयेप्रमाणे 50 लाखापर्यंत त्याचं इन्कम होऊ शकलं असतं. उर्वरित 10 महिने आमचं ॲव्हरेजमध्ये त्याचं त्याला होत असते आणि बरोबर कमीत कमी 50 लाखाचं माझं ह्या नुकसान झालं आहे. आणि हे काढून टाकायला लेबर आमच्याकडे आज अवेलेबल नाही आहे, हे सगळं पुढं निघून चाललंय. तुम्ही आपल्यासोबत अनिल कोंडेकर आहेत, ते रोपवाटिकेतून सर्वांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना जाणूया की त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या कोरोनामुळं
काय अजून भविष्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात? आज आपण अजित लट्टे यांच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे. त्यांनी 2 वर्षाला जरबेराचं पीक घेतात, 2 ते 3 वर्षाला. आज त्यांना कोरोना या रोगामुळे इतकं नुकसान सोसावं लागत आहे आणि त्यांचं जे फायद्याचं जे सीझन आहे ते फक्त एप्रिल मे जून ह्या काळात त्यांचा जो माल निघतो त्यालाच भाव मिळत असते त्यांच्या मालाला. आणि आज ह्या रेट मिळण्याच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या रोगामुळे जे लॉकडाऊन केलेलं आहे त्यामुळं त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं किंवा केंद्र शासन असून दे किंवा राज्य शासन असून दे यांनी थोडं जे हरितगृहाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे त्यानुसार त्यांनी थोडी मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो.